हॅलो या व्हिडिओमध्ये आपण एन पास हा काय रूल आहे तो बघणार आहोत तर विकिपीडियावरील माहितीनुसार एन पासंट रूल जो आहे तो पंधराव्या शतकामध्ये इंट्रोड्यूस केला गेला की ज्यावेळी प्रत्येक प्यादाला सुरुवातीच्या स्क्वेअरवर असताना दोन घरं पुढे जाण्याची परवानगी मिळाली किंवा तो नियम सर्वत्र वापरायला सुरुवात झाली तुम्हाला आठवत असेल की भारतीय बुद्धिबळामध्ये अनेक वेळा प्याद जे आहे ते केवळ पहिल्याच चालीला दोन घरं पुढे घेतलं जायचं त्यानंतर कुठल्या रॅन्डम चालीला जर तुम्ही प्याद दोन घरं पुढे घ्यायला गेला गेलात तर असं करता येत नाही हे तुम्हाला नक्की कोणी ना कोणीतरी सांगितलं असेल अर्थात जवळपास दो दोन हजार सालानंतर ही परिस्थिती बदललेली आहे कारण जसं जसं भारतामध्ये देखील विश्वनाथन आनंद कोनेरु हॉपी जागतिक खेळाडूंचा उदय झाला तसे तसे भारतातही बदललेले नियम हे फार मोठ्या प्रमाणात ऍक्सेप्ट केले गेले सांगायचं झालं तर भारतामध्ये पूर्वी कदाचित असा नियम होता की पांढरा खेळाडूने आता जर ई फोर ही चाल खेळली काळ्या खेळाडूने देखील ई फाय खेळली तर आता कोणत्याही चालीला पांढरा किंवा काळा दोघेही खेळाडू प्याद दोन घरं पुढे घेऊ शकत नाही त्यांना कंपल्सरी प्याद जे आहे ते एक घरच पुढे घ्यावं लागेल तर असा नियम पूर्वी होता अर्थात तो आता अस्तित्वात नाहीये पण आपण हे बघूया की दोन घरं पुढे घेण्याचा आणि एन पासनचा काय संबंध आहे तर त्याचं संबंध असा आहे की समजा आता या अशा परिस्थितीमध्ये डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली ई फोर काळ्या खेळाडूने समजा उत्तर दिले सी फाईव्ह यानंतर पांढऱ्या खेळाडूने खेळलेली चालू होती नाईट एफ थ्री आणि काळ्या खेळाडूने त्याला उत्तर दिले सी फोर म्हणजे तुम्ही आता पाहिलं की काळ प्याद जे आहे ते त्याच्या काळ्या कॅम्प पासून पाचव्या रोपर्यंत आलेलं आहे म्हणजेच काळा राजा आठव्या रो मध्ये आहे प्याद चौथ्या रो मध्ये आहे म्हणजे ते त्याच्या कॅम्प पासून पाचव्या रो मध्ये आलेलं आहे आणि ज्यावेळी प्याद पाचव्या रो मध्ये येतं त्यावेळी त्याला एन पर्सेंट रूल अप्लाय होऊ शकतो तर आता याचं महत्व काय आहे समजा या अशा परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने एक रॅन्डम चाल म्हणूया एच थ्री ही खेळली तर काळ्या खेळाडूकडे ऑप्शन आहे की तो प्याद अजून एक घर पुढे घेऊ शकतो आणि जर अशी परिस्थिती बोर्डवर आली तर तुमच्या लक्षात येईल काळ्या प्यादाने एकाच वेळी बी आणि डी या दोन्ही घरावरच्या प्यादांना एकाच वेळी ट्रॅप केलेला आहे त्यामुळे एक प्यादा जरी पुढे घेतलं तरीही दुसरं नक्की मारलं जाऊ शकतं मग या अशा परिस्थितीमध्ये काही वेळा असंही होऊ शकतं की समजा काळ्या प्याद सी फोर या घरावर आल्यानंतर पांढऱ्या खेळाडूला कंपल्सरी आपल्या दोन्ही कॉलमना ब्लॉकच ठेवायचं आहे त्याला काहीही जरी झालं तरीही कुठल्याही कॉलमवरचं प्याद मरू द्यायचं नाहीये अशी देखील परिस्थिती बोर्डवर निर्माण होऊ शकते मग अशा वेळी तो काय करेल आपल्याला माहित आहे की जर या अशा परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने डी थ्री ही चाल खेळली तरीही काळं प्याद डी थ्री हे प्याद मारू शकतं म्हणजे पांढऱ्या खेळाडूचा डी कॉलम ओपन झाल्यात जमा होईल किंवा सी फोर यानंतर त्याने बी थ्री ही जरी चाल खेळली तरीही काळं प्याद बी कॉलमवरचं प्याद मारू शकतं पुन्हा एकदा बी कॉलम ओपन होईल मग हे जर अवॉइड करायचं असेल तर सी फोर या चालीनंतर पूर्वीच्या वेळी समोरचा खेळाडू म्हणजे या मध्ये पांढरा खेळाडू हा डायरेक्ट आपलं प्याद डी फोर या घरावर घेऊ शकत होता आणि असं केल्यानंतर आता जरी काळ्या खेळाडूने सी थ्री ही चाल खेळली तर पांढरा खेळाडू बी थ्री ही चाल खेळू शकेल आणि तुम्ही पाहिलं तर दोन प्यादी ट्रॅप होण्याची शक्यता असूनही पांढऱ्या खेळाडूने दोन्ही प्यादी वाचवलेली आहेत त्याने एक्सचेंज केली नाहीत आणि त्यामुळे त्याचा कोणताही कॉलम ओपन झालेला नाहीये म्हणजे असं होईल की काळ्या खेळाडूने हे प्याद जे आहे ते पुढे घेण्याची जी मेहनत आहे ती त्याची वाया गेली आणि कदाचित हीच गोष्ट होती की जी अवॉइड करण्यासाठी एन पर्सेंट रूल ऍड केला गेला तो नेमका कोणी ऍड केला नेमका कुठे शोधला हे मला काही फारशी माहिती मिळालेली नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपण हे बघूया की एन पसंट रूल मुळे काय फरक पडतो तर सी फोर यानंतर आता अशी परिस्थिती आहे की दोन्ही प्यारी ट्रॅप होऊ नये म्हणून जर पांढऱ्या खेळाडूने लेट्स से डी फोर ही चाल खेळली तर एन पासंट रूलच्या नियमानुसार काळा खेळाडू ज्याचं प्याद आत्ता त्याच्या कॅम्प पासून पाचव्या रो मध्ये आहे ते ऍडजस्टंट प्याद मारू शकतं म्हणजेच या केस मध्ये सी कॉलमवरचं प्याद जे आहे ते ऍडजस्टंट किलिंग करून डी कॉलमवरचं प्याद अशा प्रकारे मारू शकतं आणि हाच तो एन पासंट रूल आहे आणि एन पासंट रूलच्या नियमानुसार सॉरी डी फोर यानंतर सॉरी सी फोर या, या चालीनंतर समजा पांढऱ्या खेळाडूने डी फोर ही चाल खेळली तर एन पसंट नियमानुसार केवळ आणि केवळ पुढच्याच चालीला म्हणजे काळ्या खेळाडूची आत्ता जी जी चाल आहे केवळ त्याच चालीला एन पसंट रूल अप्लाय होतो आणि केवळ त्याच चालीला काळा खेळाडू हा अशा प्रकारे ऍडजस्टंट किलिंग करू शकतो की जिथे त्याचं प्याद सी कॉलमवरून डी कॉलमवरती आलेला आहे जर इन केस लेट से सी फोर यानंतर पांढऱ्या खेळाडूने खेळलेली चाल झाली डी फोर या अशा परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने नाईट सी सिक्स ही चाल खेळली तर आता पुढच्या चालीला एन पर्सेंट रूल अप्लाय होणार नाही यानंतर लेट से पांढऱ्या खेळाडूने एच थ्री चाल खेळली तर आता मात्र काळं प्याद पांढरं प्याद मारू शकणार नाही कारण त्याची लगेचच पुढची जी चाल होती ती त्याने घोड्याची खेळलेली आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बघाल की एन पर्सेंट रूल अप्लाय होणार नाही तुम्ही इथं चेस बोर्डवरती देखील बघू शकता की हे प्याद मी ऍडजस्टन किलिंग करण्याचा प्रयत्न करतोय पण ते होणार नाही कारण डी फोर या चालीनंतर लगेचच मी पांढरं प्याद न मारता पहिल्यांदा नाईट सी सिक्स ही चाल खेळली होती तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मी थोडक्या शब्दांमध्ये कमीत कमी वेळामध्ये एन पर्सन रूल समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे काही शंका असेल तर तुम्ही गुगलवर नक्की सर्च करू शकता आणि कुठलाही नियम किंवा कुठलंही वेरिएशन कुठलंही ओपनिंग जाणून घ्यायची असेल तर ती प्रत्यक्ष डावात खेळणं यापेक्षा चांगला मार्ग खरोतर दुसरा कुठलाही नाही त्यामुळे तुम्ही जिथे संधी मिळेल तिथे एन रूल रूलचा नक्की वापर करा त्याचे नियम काय आहेत ते कधी खेळता येतं हे तुम्हाला नक्की लक्षात येईल तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी नवीन नवीन व्हिडिओ ऍड करून धन्यवाद